आंबेडकरांची जयंती लॉकडाऊनमुळे साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटीचं नुकसान झालं. याचा अर्थ कळतो का आपल्याला की आम्ही एका दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या देशामध्ये जयंती डोळ्यासमोर आणा आम्ही डीजे लावतो, फटाके आणतो, गोडधोड करतो, कलर लावतो, अनेक पैसा आम्ही या देशाच्या अर्थव्यवस्थेला देत असतो. एका रात्रीत आम्ही 2100 कोटी देतो. 2100 कोटी. आता विचार करा, जो समाज आपल्या महामानवाला अभिवादन करताना एका रात्रीत 2100 कोटी खर्च करू शकतो, तो काही वर्षभरात 300 कोटीचा आपला स्वतःचा मीडिया उभा करू शकत नाही. आमच्याकडे स्वतःची साधनं आहेत, आमच्याकडे आमच्या रिसोर्सेस आहेत. बाबासाहेब आंबेडकरांकडे साधनं नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पण 10 वर्ष आधी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज उभं केलं, आनंद भवन उभं केलं, बुद्ध भवन उभं केलं, मिलिंद कॉलेज उभं केलं 10 वर्ष आधी. बाबासाहेब आंबेडकरांकडे साधनं नव्हती पण विजन होतं, दूरदृष्टी होती. आमच्याकडे साधनं आहेत पण विजन नाही आहे, दूरदृष्टी नाही आहे. येणाऱ्या 5 वर्षात काय पिरियड येणार आहे त्याचं अनालिसिस आम्ही नाही करत आहोत. 10 वर्षात काय परिस्थिती उद्भवणार आहे त्याचं अनालिसिस आम्ही करत नाही आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही तयार राहत नाही आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मीडियामध्येही आमचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. 24 तासामधनं कमीत कमी 1-10 मिनिटाचा तरी वेळ आम्हाला आमच्या समाजाचे दुःख मांडण्यासाठी तिथे असलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला स्वतःच्या अल्टरनेट मीडियावर फोकस करून स्वतःचा स्वतंत्र मीडिया या देशात उभा केला पाहिजे, ज्याच्यावर नियंत्रण या देशामध्ये असता कामा नये, या देशाच्या प्रधानमंत्र्याचं असता कामा नये. की बाबा